लीडरशिप। कोणतंही मोठं काम करायला दोन गोष्टींची गरज असते, एक चांगली टीम आणि एक समजूतदार लीडर जो आपल्या टीम सोबत मिळून त्यांच्यात उत्साह आणि उमेद भरून अवघडातलं अवघड कामही करून घेऊ शकतो, ह्यालाच लीडरशिप म्हणतात। चला तर बघूया आपल्या गट्टू मध्ये ही लीडरशिप क्वालिटी आहे की नाही। संडेचा दिवस गट्टू आणि चिंकीचा फेवरेट दिवस असतो। शाळेला सुट्टी असल्यामुळे गट्टू आणि चिंकी फक्त आरामच करतात असं नाही, तर नव्या नव्या प्रकारच्या एक्साइटिंग ऍक्टिव्हिटीजही करत असतात। असंच रविवारच्या एका सकाळी गट्टू आणि चिंकी ब्रेकफास्ट करत असतात, तर तिथेच बाबा सोफ्यावर बसून पेपर वाचत असतात। आज आमची हाऊसिंग सोसायटीची मीटिंग आहे क्लब हाऊसला, जेवायला यायला जरा उशीर होईल। बाबा आज आम्ही तुमच्या क्लब हाऊसला येऊ? हो मलाही यायचंय। अच्छा बाबा चला, तुम्ही सुद्धा सोबत क्लब हाऊस फिरा। गट्टू आणि चिंकी खूप खुश होतात आणि मग ब्रेकफास्ट संपवून बाबांसोबत क्लब हाऊसच्या दिशेने निघतात। कॉलनीच्या अगदी मधोमध होता हा क्लब हाऊस, जिथे सोसायटीतली लोक कधी मीटिंग करायची तर कधी फेस्टिवल आणि बाकी इव्हेंट सुद्धा एन्जॉय करायची। आज मीटिंग मुळे तिथे खूप सारी लोक आली होती। आता मी मीटिंग अटेंड करतो, तोपर्यंत तुम्ही इथे बसा आणि आपापसात बोला। ठीक आहे बाबा, आम्ही जरा फिरतो इथे। बाबा मीटिंग मध्ये बिझी झाले आणि गट्टू चिंकी क्लब हाऊसचे वेगवेगळे सेक्शन बघू लागले। एक मोठा हॉल होता जिथे मीटिंग सुरू होती। तिथे एक जिम होती जिथे सोसायटीतली लोक सकाळ संध्याकाळ व्यायामाला येत। दोन अशाच खोल्या होत्या ज्या अशाच रिकाम्या पडून होत्या, ज्या कुठल्या इव्हेंट आणि सेलिब्रेशनला कामी येत। आणि एंटरन्स जवळ एक सोसायटी ऑफिस होतं। अरे गट्टू, आपल्यासाठी तर इथे काहीच नाहीये। मीही तोच विचार करत होतो चिंकी, सोसायटीच्या क्लब हाऊस मध्ये एक विभाग मुलांसाठीही असायला हवा। पण हे कसं होणार? गट्टू गहन विचारात पडतो आणि अचानक त्याच्या डोक्यात एक बल्ब पेटतो। माझ्याकडे एक आयडिया चिंकी। मलाही सांग। क्लब हाऊस मध्ये मुलांचा विभाग आपण मुलंच तयार करू। पण कसं? हे बघ, सगळ्यात आधी तर आपण बाबांशी बोलून क्लब हाऊस मधला एक भाग मुलांसाठी अलॉट करूया। मग आपण सोसायटीतल्या मुलांची टीम बनवूया, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या टॅलेंटची मुलं असतील। जसं बंटी एक आर्टिस्ट आहे, तो सोसायटीच्या बाल विभागामध्ये आपल्या आवडत्या सुपर हिरोचे पोस्टर बनवू शकतो। आणि पिंकी आणि मी तिथे इंडोर गेमचा एरिया तयार करू। माझ्याकडे एक्स्ट्रा चेस बोर्ड आहे आणि पिंकी कडे खूप सगळे जिग्सॉ पजल्सचे गेम आहेत। हो, कुणाल म्हणत होता की त्याच्याकडे एक कॅरम बोर्ड आहे, पण सोबत खेळणारं कोणी नाहीये। पण सगळ्यात आधी क्लब हाऊस मध्ये हे सगळं करण्याची परवानगी मिळणं गरजेचं आहे। मी बाबांशी मीटिंग नंतर लगेचच बोलतो। थोड्या वेळाने बाबा जेव्हा मीटिंग मधून फ्री झाले तेव्हा गट्टूने आपली आयडिया बाबांना शेअर केली। त्यांनाही गट्टूची आयडिया खूप आवडली। तुमचं म्हणणं तर बरोबर आहे, क्लब हाऊस मध्ये मुलांसाठी काहीतरी हवं। तुम्ही दोघं काळजी करू नका, मी आत्ता सेक्रेटरींशी बोलतो। बाबा त्याच वेळी सोसायटी ऑफिस मध्ये जाऊन क्लब हाऊस मध्ये जाऊन सेक्रेटरींशी बोलतात। अगोदर सेक्रेटरीना वाटलं मुलं इथे गोंधळ करतील आणि गोष्टींचं नुकसानही करतील, पण बाबांसोबत थांबलेल्या इतर लोकांनीही त्यांना समजावलं की सोसायटीतली मुलं खूप समजूतदार आहेत आणि मुलांच्या सहभागामुळे क्लब हाऊस अजूनच उजळेल। तर सेक्रेटरींनी परमिशन दिली। घ्या मुलांनो, सेक्रेटरींनी परमिशन दिलीये, पण सोबत नियमांची ही मोठी लिस्टही आहे, हे लक्षात ठेवण्याची जबाबदारी तुमची। डोंट वरी बाबा, आम्ही सगळे नियम पाळूनच क्लब हाऊसचा बाल विभाग तयार करू। परमिशन मिळाल्यानंतर गट्टू आणि चिंकीने आपल्या मित्रांसोबत सोसायटीतल्या इतर मुलांसोबत मीटिंग केली। गट्टूची आयडिया ऐकून सगळी मुलं खूप एक्साइटेड होतात। सगळ्यांमध्येच क्लब हाऊसच्या किड सेक्शन मध्ये काहीतरी करायचा उत्साह येतो। मी आपल्या किड सेक्शन साठी आपले लाडके कार्टून्स आणि सुपर हिरोचे कटआउट्स बनवेन। तिथे आत जाताच आपल्याला असं वाटलं पाहिजे की आपलं हा स्पेशल फन झोन आहे। बाल विभाग सजवण्यासाठी आपल्याला अजून 3-4 जणांची मदत लागेल। गट्टूचं बोलणं ऐकून मयंक, रोहित आणि रश्मी आपले हात वर करतात। हा स्पिरिट महत्त्वाचा आहे,
बाल विभाग तयार करता करता आपल्यातील मैत्री अधिक घट्ट होणार आहे. सगळी मुलं जोरदार टाळ्या वाजवून गट्टूच्या बोलण्याचं समर्थन करतात. चिंकी आणि मी इनडोर गेम्स तयार करत आहोत. तिथे आपण सगळे मिळून चेस, चिप्स, पझल्स, लुडो आणि असे अनेक खेळ खेळू शकतो. मी कॅरम बोर्ड सेट करून टाकेन. आपल्याला हेही लक्षात ठेवायचंय की आपल्यामुळे तिथे खूप आवाज किंवा कुठल्याही सामानाचं नुकसान नको व्हायला. आणि क्लब हाऊसची वेळ सुद्धा ठरलेली असेल. ह्या सगळ्या नियम आणि अटींची यादी मी तयार करणार आहे आणि त्यासाठी डिस्प्ले बोर्ड सुद्धा मी तयार करणार आहे. मग चला सुरू करूया. सगळी मुलं आपल्या प्लॅन नुसार आपापल्या कामाला लागली. गट्टू सेक्रेटरींकडून किल्ल्या घेऊन क्लब हाऊसच्या त्या रिकाम्या रूम्स मध्ये जातो. मग त्या रिकाम्या खोलीला बंटी, मयंक आणि रश्मी सजवतात आणि भिंतीवर अगदी मस्त पेंटिंग सुद्धा. चिंकी आणि पिंकीने इनडोर गेम्सचा अगदी एरिया रेडी केला. चेस, लुडो, चिक्सो पझल्सचे गेम. बाकी मुलांनीही आपापल्या घरून भरपूर टॉईज, सॉफ्ट टॉईज यांचं कॉन्ट्रीब्युशन केलं. कुणालने एक मोठा कॅरम बोर्ड लावला. गट्टू आणि चिंकीने एक लायब्ररी सेक्शनही बनवलं जिथे मुलांसाठी कॉमिक्स, नॉवेल्स आणि मॅगझिन बुक्स सुद्धा ठेवले गेले. हे सगळे नॉवेल्स, कॉमिक्स आणि या सगळ्या पुस्तकांना सोसायटीतल्या इतर मुलांनी कॉन्ट्रीब्युट केलेलं. आणि शेवटी गट्टूने अतिशय आकर्षक असा नोटीस बोर्ड लावला ज्यावरती डिस्प्ले होत होते रूल्स आणि रेग्युलेशन्स. शेवटी एकदाची या बाल विभागाच्या उद्घाटन समारंभाची वेळ झालीये. गट्टूने अगोदरच किड सेक्शनच्या ओपनिंग साठी सोसायटीच्या प्रेसिडेंट मिसेस पद्मिनी कोहलींशी बोलून ठेवलं होतं. आता रिबिन कट करण्यासाठी मिसेस कोहली, सेक्रेटरी अंकल आणि गट्टू चिंकीचे आई बाबा आणि इतर मुलांचेही पालक उपस्थित होते. जसं प्रेसिडेंट मिसेस कोहलींनी रिबिन कट केली तेव्हा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. सोसायटीतली मुलं खूप एक्साइटेड होती. मग मिसेस कोहली सगळ्या मुलांना म्हणाल्या, आज क्लब हाऊसच्या बाल विभागाचं उद्घाटन करताना मला खूपच आनंद होतोय आणि सगळ्यात जास्त आनंद ह्याचा होतोय की हे सगळं काम मुलांनी स्वतः केलंय. सगळे जण हसतात आणि सगळे जोरात टाळ्या वाजवतात. पण हे सगळं काम यशस्वीरित्या पूर्ण करण्याचं सगळ्यात जास्त श्रेय जर कोणाला जात असेल तर तो आहे गट्टू. इतक्या लहान वयात त्याने ज्या प्रकारे आपली टीम बनवली आणि सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांना प्रेरणा देत त्याने हे काम केलं, हे नेतृत्व गुणाचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. हे ऐकून सगळे जण गट्टूकडे पाहू लागतात. गट्टू स्माइल करत होता तर चिंकी, आई आणि बाबांच्या चेहऱ्यावर अभिमान दिसत होता. सगळे जण पुन्हा एकदा गट्टूसाठी टाळ्या वाजवतात आणि त्याला म्हणतात, वी प्राऊड ऑफ यू गट्टू. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करा.